नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर तुमचं स्वागत करतोय आपल्या आजच्या एका स्पेशल व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपल्या चॅनलवर आपण विविध सेक्टर, विविध कंपन्यांची इन डिटेलमध्ये माहिती घेतोय, कारण तुम्हालाही समजावं कशा पद्धतीने स्टॉक असतात. आणि आज आम्ही तुम्हाला याच्यामध्येच एक छान माहिती देणार आहे याच्यामध्ये, की सध्या प्रत्येकाला 2024 कुठले स्टॉक चांगले चालतील किंवा कुठले सेक्टर चांगले चालतील याची कल्पना हवी आहे, कारण पुढच्या 12 महिन्यामध्ये प्रत्येकाला मालामाल व्हायचंय. मग याच्यामध्ये आम्ही आज एक चांगला स्टॉक शोधून काढलेला आहे आणि तुम्हाला आम्ही सांगणार याच्यामध्ये की 2024 ही कुठली बँक आहे की तुम्हाला मालामाल बनवू शकते किंवा एक चांगले रिटर्न दाखवू शकते किंवा एक चांगला परफॉर्म्स करू शकते, हे आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमधून शिकणार आहे. मित्रांनो, याच्यामध्ये इन डिटेल आम्ही अनालिसिस करायचा प्रयत्न केलाय, पण लक्षात ठेवा, आम्हाला असं वाटलं की ही माहिती देताना कुठलीही एका बँकेची देण्याऐवजी विथ डिटेल जर हे सगळं कंपॅरिझन जर केलं तर तुम्हाला आणखीन डिटेलमध्ये समजेल, जे आम्ही आमच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये एक एज्युकेशन पर्पजसाठी प्रत्येक व्हिडिओ अगदी इन डिटेल सांगायचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे जर तुम्हाला खरंच व्यवस्थित शिकायचंय तर संपूर्ण व्हिडिओ पहा, कारण सगळे व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हालाही समजेल की काय काय पॅरामीटर्स असतात की जे असे स्टॉक किंवा अशा बँका शोधण्यासाठी आपल्याला वापरायचे असतात. तर मित्रांनो, पुढे जाण्याआधी ह्या व्हिडिओमध्ये आपण काय करूया, नॉर्मली एक चांगली बँक शोधायची तर त्याच्यासाठी आधी काही चांगल्या बँकांचं कंपॅरिझन करूया आणि त्याच्यामधून ठरवूया की ही कुठली बँक असेल की बाबा एक चांगला परफॉर्मन्स करू शकते किंवा जिने आजपर्यंत काय परफॉर्मन्स केलाय हे पण आम्ही तुम्हाला याच्यामध्ये शिकवणार आहे. मग या बँका कुठल्या कुठल्या, तर नॉर्मली स्टेट बँक ऑफ इंडिया, त्याच्यानंतर HDFC बँक, ऍक्सिस बँक, ICICI बँक आणि कोटक महिंद्रा बँक, ह्या 5 आजच्या घडीला ह्या बँकांची नावं माहीत नाहीत असा एकही व्यक्ती मला वाटत नाही भारतामध्ये सापडेल. आणि ह्या टॉप 5 बँक आहेत, पण याच्यामधून पण कोणती बँक आहे का अशी बाबा की चांगला परफॉर्म करेल किंवा तिचं फंडामेंटल स्ट्रॉंग आहे, तर त्याची आज आपण चर्चा करतोय. मित्रांनो, याच्यामध्ये सगळ्यात आधी आपण पाहूया की काही बँकिंग पॅरामीटर्स काय काय असतात, त्या बँकिंग पॅरामीटरची चर्चा करूया, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजायला सोपं जाणार आहे. तर पहिल्यांदा आपण चर्चा करूया की CAR बाबत, म्हणजे काय, कॅपिटल ऍडिक्वेसी रेशो. म्हणजे काय असतं बघा, प्रत्येक बँकेकडे काय असतो, जो फंड येत असतो त्याच्यामधला प्रत्येक बँक हा फंड किती सिक्युअरली ठेवत असतं, म्हणजे जर बँकेमध्ये तुम्ही अमुक अमाऊंट इन्व्हेस्ट केली, आपण त्याच्यामध्ये काय करतो, काही अपडेट्स करतो किंवा काही बँक अकाउंटला ठेवतो, पण बँका सगळाच पैसा तसा ठेवत नाहीये, त्यातला काही काही पैसा तो इंटरेस्ट वरे वगैरे अशा गोष्टींमध्ये वाटून टाकत असतो, परंतु ते सगळा पण देत नाहीत, काही एक अमाऊंट त्यांना इमर्जन्सीसाठी ठेवावी लागते, इनकेस ऑफ एनी काइंड ऑफ इमर्जन्सी तर ते त्याचा वापर करू शकतात, म्हणजे इन्व्हेस्टर्सला किंवा जे आपल्यासारखे भागधारक खातेदारक असतात बँकेमध्ये त्यांना रिटर्न देण्यासाठी. तर याच्यामध्ये जो रेशो बनवला आहे आम्ही, तर नॉर्मली असं दिसतोय की SBIचा जो आहे कॅपिटल ऍडिक्वेसी रेशो तो आहे 13.82%, HDFCचा आहे 19.3%, ऍक्सिस बँकेचा आहे 17.64%, ICICIचा आहे 18.34% आणि कोटक महिंद्रा बँकेचा आहे 23.3%. म्हणजे CAR कॅपिटल ऍडिक्वेसी रेशो मध्ये इथे कोटक बँक सगळ्यात जास्त रेशो घेते, म्हणजे ती थोडं सिक्युअर चालते ऍज इन कम्पेअर करता इतर बँकांच्या. मित्रांनो, याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा पुढचा फंड आहे नेट इंटरेस्ट मार्जिन. लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्ट असते बँकेची प्रॉफिटवर मार्जिनवर. नेट इंटरेस्ट मार्जिन काय सांगतो, नेट इंटरेस्ट मार्जिन म्हणजे लक्षात ठेवा, बँकेचा एक नॉर्मल बिझनेस काय बरं, तर एक म्हणजे आपल्याला लोन देणे बरोबर, त्याच्यावरून काही इंटरेस्ट येईल त्याच्यातून त्यांचं इन्कम असेल, प्लस हे लोन देण्यासाठी त्यांना काही ठिकाणी FD वगैरे साठी डिपॉझिट पण घ्यावे लागतात, त्याच्यावर पण त्यांना इंटरेस्ट द्यावा लागणार आहे बरोबर मित्रांनो. पण याच्यामध्ये बेनिफिट काय असतो, जर समजा बँकेमध्ये तुम्ही FD केली तर तुम्हाला बँक समजा 6% तुम्हाला काय करेल, व्याजदर देईल त्याच्यामध्ये, आणि तुम्ही केलेली FD तो कोणाला तरी लोन म्हणून देणार इनडायरेक्टली. आता तो लोन देताना 6% नाही देणार, तो समजा पर्सनल लोन तुम्ही काढलं ते दिलं तुम्हाला 12%, म्हणजे इकडे तुम्हाला 6% तुम्हाला ऍक्च्युअली याच्यामध्ये रिटर्न मिळणार आहेत आणि त्याच अमाऊंटला बँक ती अमाऊंट दुसऱ्याला 12% देते. याच्यामध्ये बँकेचा बेनिफिट काय आहे, हे मधले 6% बँक खाती आहे तो असतो बँकेचा नेट इंटरेस्ट मार्जिन. आणि हे ऍव्हरेज नेट इंटरेस्ट मार्जिनचा आपण विचार करायला गेलो याच्यामध्ये, तर स्टेट बँक ऑफ इंडिया ही जी आहे तर याच्यामध्ये ही जा 3.37% नेट इंटरेस्ट मार्जिन ठेवते, तिला आपण NIM असं शॉर्टमध्ये बोलू शकतो. HDFC 4.1%, ऍक्सिस बँक 4.2%, ICICI बँक 4.48% आणि कोटक 5.4%. म्हणजे इथे कोटक नॉर्मली सगळ्यात जास्त हा रेशो मेंटेन ठेवते किंवा नेट इंटरेस्ट मार्जिन सगळ्यात जास्त कोटक बँक काढते असं इनडायरेक्टली इथे दिसतंय. मित्रांनो, याच्यानंतर पुढचा फंड येतो महत्वाचा ग्रॉस NPA. NPA लाच म्हणतात नॉन परफॉर्मिंग असेट. आता लक्षात ठेवा, हे नॉन परफॉर्मिंग असेट काय काय असतं, समजा तुम्ही बँकेकडून एक लोन घेतलं
आणि ते लोन नॉर्मली 90 दिवस फेडलं नाही कुठलंही लोन, तर नॉर्मली ती जी असेट असते ना किंवा तुमचं जे काही लोन असतं ना, तर ते एनपीए मध्ये काउंट केलं जातं. कारण नॉन परफॉर्मिंग असेट म्हणजे काय, तर त्याच्या म्हणून आता बँकेला काही येत नाहीये आणि ती बँकेची एक अनुत्पादित मालमत्ता आहे असं सर्वसाधारण भाषेत मराठीत आपण बोलू शकतो. म्हणजे आता बँकेला तिकडून काही येणार नाही. आणि लक्षात ठेवा, बँकिंग सेक्टरमध्ये ह्या गोष्टीला खूप महत्व असतं. कारण ज्याही बऱ्याच बँका बुडतात ना, त्याच्या मागे रिझन असतो त्यांचं एनपीए. कारण जेवढा बँकेचा एनपीए वाढतो म्हणजे बँकेची अनुत्पादित मालमत्ता वाढते, म्हणजे बँकेने तर लोन दिलंय प्लस ते लोनची मुद्दल पण गेली प्लस इंटरेस्ट जो येतो जो बँकेचा बेनिफिट असतो तो पण मिळत नाहीये. मग हा एनपीए वर असतो, बँकेची रेकॉर्ड असतो, बँक किती चांगली आहे किती खराब आहे याच्यामधून समजू शकतं. तर एसबीआयचा एनपीए रेशो असतो 2.78% आहे. त्याच्यानंतर एचडीएफसीचा 1.12%, ॲक्सिसचा आहे 2.02%, याच्यामध्ये नंतर आयसीआयसीआय बँकेचा 2.81%, आणि कोटकचा आहे 1.80%. आणि तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये एचडीएफसी नॉर्मली 1.12% आहे, म्हणजे सगळ्यात त्यात नॉर्मली एचडीएफसी बँकेचा कमी आहे. आता पुढचा पाहूया आपण कॅसा रेशो काय. लक्षात ठेवा हे का सांगतोय, तुम्हाला समजणं गरजेचं आहे. डायरेक्ट स्टॉक बघण्यापेक्षा अशा डिटेलमध्ये माहिती आपल्याला समजणं महत्वाचं असतं. लक्षात ठेवा याच्यामध्ये कॅसा रेशो काय सांगतो आपल्याला, तर याचा अर्थ असतो करंट अँड सेव्हिंग अकाउंट रेशो. म्हणजे करंट अँड सेव्हिंग, त्याचा शॉर्ट फॉर्म होतो कॅसा रेशो. मग हा कॅसा रेशो महत्वाचा का असतो, तर समजा बँकेमध्ये आपण काय करतो, डिपॉझिटिंग करत असतो. मग दोन प्रकारचे अकाउंट असतात, एक असं सेव्हिंग अकाउंट, एक असतं करंट अकाउंट. मग तुम्ही दोन्ही प्रकारच्या अकाउंटमध्ये तुमचे जे काही पैसे असतात नॉर्मली, त्याच्यावर बँक तुम्हाला नॉर्मली काहीतरी व्याज देत असते. ओके, पण अजून एक प्रकार डिपॉझिट असतं, म्हणजे मी बँकेमध्ये माझे पैसे ठेवले, मग कोणी एफडी केले, आरडी केले, अशा पद्धतीने पण आपण बँकेमध्ये काय करत असतो, पैसा डिपॉझिट करत असतो किंवा विविध अँगलने. मग इथे काय केलं जातं, डायरेक्ट पैसा कुठून येतोय, म्हणजे जिथे बँकेला काही खूप द्यावं लागत नाही, करंट अकाउंट सेव्हिंग अकाउंट जिथे जो पैसा असतो त्याच्यात काही खूप बँकेला द्यावं लागत नाही, ॲज कम्पेअर करता एफडी किंवा जो पैसा तुम्ही ठेवलाय तर. आणि याच्यावरून काढला जातो कॅसा रेशो, म्हणजे डायरेक्ट अशी किती मालमत्ता आहे बँकेची ॲज कम्पेअर करता टोटल त्यांच्याकडं जे पण डिपॉझिट आहे त्याच्यापैकी हा रेशो निघतो. क्लिअर. आता याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर एसबीआयचा कॅसा रेशो आहे 26.43%, एचडीएफसीचा आहे 44.4%, ॲक्सिस बँकेचा आहे 46%, आयसीआयसीचा आहे 45.83%, कोटक बँकेचा आहे 52.8%. एवढा स्ट्रॉंग कॅपिटल तुमचा करंट अँड सेव्हिंग अकाउंट रेशो याच्यामध्ये आहे. म्हणजे याच्यामध्ये नॉर्मली काय दिसतं तुम्हाला, तर कोटक बँक याच्यामध्ये हा चांगला ओन करते. याच्यानंतर मित्रांनो पाहूया, आता हे सगळं आपण नॉर्मली बँकिंग पॅरामीटर बघितले की जे बऱ्याच लोकांना माहीत नव्हते, आता ते आता समजलं असेल. पण आता काही फंडामेंटल्स पण चेक करूया जेणेकरून तुम्हाला समजेल काय मॅटर्स आहेत याच्यामध्ये बँकेचे. तर लक्षात ठेवा इथे आम्ही नॉर्मली कंपॅरिझनचं चार्ट बनवलाय. नॉर्मली ते मार्केट कॅप आहे याचं सगळ्या बँकांचं, तर एसबीआयचं 5,54,000 कोटी आहे जवळपास, एचडीएफसी 12,52,706 कोटी, ॲक्सिस 3,46,000, आयसीआयसी 6,94,490 कोटी, याच्यानंतर 3,62,436 कोटी. हे असं नॉर्मली भाग भांडवल याच्यामध्ये आहे. डेप्ट आहे, लक्षात ठेवा डेप्ट तुम्हाला सगळ्या बँकांमध्ये नॉर्मली मोठ्या प्रमाणात दिसेल. कारण बँकांचं कामच आहे की बँक समजा आपले एफडी वगैरे वापरतो, तसंच बँक आरबीआयकडून पण मोठ्या प्रमाणात लोन उचलत असतात आणि ते इतरांना देत असतात किंवा कुठली बँक त्या कंडिशनमध्ये चालते. त्यामुळे नॉर्मली बँकांवर तुम्हाला त्यांच्या मार्केट कॅपपेक्षा किंबहुना जास्त डेप्ट दिसेल. ओके, त्याच्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट लक्षात ठेवा याच्यामध्ये काय आहे, रिटर्न ऑन इक्विटी सगळ्यात मेन गोष्ट आहे याच्यामध्ये, आर ओ ई आपण जे त्याला बोलतो. याच्यामध्ये एसबीआयचा आर ओ ई आहे 16.8%, एचडीएफसीचा आहे 17.1%, ऍक्सिसचा आहे 8.73%, आयसीआयसीचा आहे 17.2%, आणि कोटक बँकेचा आहे 14.3%. ही सगळ्यात मेन गोष्ट आपल्यासाठी आहे. आणि याच्याबरोबरच आपल्याला आणखीन एक गोष्ट काय बघायची आहे की आर ओ सी ई म्हणजे रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड, म्हणजे बँक जेवढा पैसा लावते त्याच्यामधून बँक किती उत्पादन करून घेते. तर एसबीआय जी आहे ना, तर ती आहे 5.20%, एचडीएफसी 6.24%, ॲक्सिस जो आहे तो 5.12%, आयसीआयसीआय 6.32%, आणि कोटक महिंद्रा बँक आहे 6.86%. मित्रांनो हे नॉर्मली मेन पॅरामीटर्स आहेत बँकांचे. आणि याच्यामध्ये आपण हे पॅरामीटर्स पाहतोय फंडामेंटल, याच्यामध्ये आणखीन काही पॅरामीटर्स आम्ही चेक केलेत, तर त्या कुठले कुठले, तर लक्षात ठेवा बँकेमध्ये जर आपण पाहतोय तर डेप टू इक्विटी रेशोवर आपण थोडं खेळूया. म्हणजे याच्यावरून ॲक्च्युअल कंडिशन कळते की बँकेचं जे लोन आहे ते ॲज कम्पेअर करता किती जास्त आहे किंवा किती कमी आहे, म्हणजे आपण इतर बँकांचं कम्पॅरिझन करतो इतर. आणि आपण हे जे कम्पॅरिझन केलं आहे ना, तर याच्यामध्ये 4 प्रायव्हेट बँका घेतलेत आणि एक पब्लिक सेक्टरची बँक घेतली आहे. नॉर्मली लोक काय करतात, पब्लिक सेक्टर आणि प्रायव्हेटचं वेगवेगळं करतात, पण ही ॲक्च्युली टॉपची बँक आहे. ही जे स्टँडर्ड बँक मानली जाते कुठलेही रेशोज काढताना, कारण गव्हर्नमेंट
गव्हर्नमेंटची बँक आहे, त्यामुळे आम्ही थोडं इथे रेशोज कॅल्क्युलेट करताना ह्याचा ॲडिशन केलेली आहे. इथे जर पाहिलं तर डेप टू इक्विटी रेशो 13.90%, HDFCचा 7.39%, ॲक्सिसचा 8.88%, ICICचा 6.53%, कोटकचा फक्त 3.53% आहे. लक्षात ठेवा, म्हणजे हा रेशो जेवढा कमी तेवढं उत्तम, हे सिम्पल लक्षात ठेवा. हे आहे फेस व्हॅल्यू नॉर्मली. त्याच्यानंतर कंपाऊंडेड सेल्स ग्रोथ जर आपण पाहिला गेलं, SBI 9% मागच्या 5 वर्षामध्ये, HDFCमध्ये आहे नॉर्मली 15%, SEXमध्ये 13%, ICICचा 11%. आणि मित्रांनो, महत्वाचं प्रॉफिट ग्रोथ पाहायला गेलो आपण तर याच्यामध्ये SBI 76% केलेली आहे मागच्या 5 वर्षामध्ये, HDFCची 20% ग्रोथ झालेली, ॲक्सिसची 113%, ICICची 35% आणि कोटक महिंद्रा बँकेची आहे 19%. ओके, तर याच्यामध्ये ही कंपाऊंडेड प्रॉफिट ग्रोथ आहे मागच्या 5 वर्षामध्ये. आता मित्रांनो, आपण आत्तापर्यंत थोडे काही काही गोष्टी काय काय पाहिल्या तुम्हाला सांगतो. नेट इंटरेस्ट मार्जिन, NPA पाहिला, CR पाहिला, कासा रेशो पाहिला, आणि फंडामेंटल्समध्ये जर पाहिलं तर कुठल्याही बँकेचं काय मार्केट कॅप किती आहे, डेप्ट किती आहे, ROC किती आहे बँकेचा, ROE किती आहे, डेप टू इक्विटी रेशो किती आहे, फेस व्हॅल्यू किती आहे त्याच्यामध्ये, स्टॉकचा PE, इंडस्ट्रीयल PE, कंपाऊंडेड सेल्स ग्रोथ आणि कंपाऊंडेड प्रॉफिट ग्रोथ, एवढ्या सगळ्या गोष्टी पाहिल्या. म्हणजे का, तर बेस्ट ठरवण्यासाठी काहीतरी चांगल्या गोष्टी माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे. ओके मित्रांनो, आणि आता आपण याच्यानंतर पाहूया की इनडायरेक्टली आपण सगळ्यांचं कम्पॅरिझन करूया आणि कोण बेस्ट आहे याच्यामध्ये, तुम्हाला काय वाटतं हे पण आम्हाला तुम्ही सांगू शकता. तर इथे फंडामेंटल जर आपण पाहिले तर मार्केट कॅपच्या बाबत आम्हाला इथे असं वाटतं की HDFC बँकेचं मार्केट कॅप हे सगळ्यात जास्त आहे. कारण तुम्ही सध्याच पाहिलं असेल, HDFC आणि HDFC बँक दोघे एकत्र आल्या आणि इंडियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बिझनेस करतायत. ओके, आता त्याच्यामध्ये त्यामुळे साहजिक त्यांचं मार्केट कॅप सगळ्यात जास्त आहे. डेपचा जर विचार करायला गेला तर डेप कोणाचं कमी आहे हे बेटर मानलं जातं. तर इथे कोटक महिंद्रा बँकेचं जवळपास 4,18,307 कोटी रुपये नॉर्मली डेप्ट आहे, की जे सगळ्यांच्या कम्पेअर करता नॉर्मली कमी येतं. रिटर्न ऑन इक्विटी जो आहे तो याच्यामध्ये ICICI बँकेचा उत्तम आहे, जो 17.2%, की जो सगळ्यांपेक्षा एक स्टँडर्डली जास्त आहे असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड, म्हणजे बँक जेवढा पैसा लावते त्याच्यामधून किती रिटर्न उत्पन्न करते, तर याच्यामध्ये कोटक महिंद्रा बँकेचं सगळ्यात उत्तम उदाहरण आहे. 6.86% इथे कोटक महिंद्रा बँक बनवतीये. डेप टू इक्विटी रेशो मध्ये पण 3.75 आहे, म्हणजे सगळ्यात कमी डेप्ट ॲज कम्पेअर करता इतर बँक आहे कोटक महिंद्रा बँकेवर आहे. आणि कंपाऊंडेड सेल्स ग्रोथ जर विचार करायला गेलं आपण याच्यामध्ये, तर याच्यामध्ये कुठली बँक येते, HDFC बँक ही 15% कंपाऊंडेड सेल्स ग्रोथ हिचा ॲव्हरेज ही ते नंबर करते. आणि त्याच्यानंतर कंपाऊंडेड प्रॉफिटचा विचार करायला गेलं तर ॲक्सिस बँक नॉर्मली याच्यामध्ये नंबर लागतोय. लक्षात ठेवा, म्हणजे काय, हे मिक्स स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये. आपल्याला काय पाहिजे याच्यामध्ये, की इथे कुठली बँक आहे की सगळ्यात जास्त पॅरामीटर्समध्ये तिचे नंबर लागत आहेत. तर इथे आपण पाहायला गेलं तर कोटक बँक आहे ना, ही 3 ठिकाणी ऍक्च्युली अग्रेसिव्ह येते. जर हे बाकीचे आपण सगळे 7 पॅरामीटर्स पाहिले तर कोटक बँक 1-3 पॅरामीटरमध्ये येते. त्याच्यानंतर येतो HDFC बँक, आणि त्याच्यानंतर मग ॲक्सिस आणि ICICI एक एक पॅरामीटरला आहेत. म्हणजे फंडामेंटलचा विचार करायला गेला तर कोटक नंबर 1 इथे दिसतोय आणि HDFC नंबर 2 इथे आपल्याला दिसतोय. आता मित्रांनो, याच्यानंतर आपण जाऊया बँकिंग पॅरामीटर, जे आपण पाहिलं होतं की जे सगळ्यात मुख्य असतात कुठली बँक चालवायला आणि कुठली बँक लंबी रिस्को गोडा होऊ शकतो का नाही हे दाखवण्यासाठी. याच्यामध्ये जर मी पाहिलं ना तर नेट इंटरेस्ट मार्जिनचा विचार करायला गेलं तर कोटक महिंद्रा बँक नेट इंटरेस्ट मार्जिनमध्ये टॉपला आहे, की जे जवळपास 5.4% कमवत आहे. NPAचा विचार करायला गेलं तर लक्षात ठेवा, नेट इंटरेस्ट मार्जिन जास्त असलेलं चांगलं असतं, NPA कमी असलेलं चांगलं असतं. मग कमी कोणाचं आहे, तर HDFC बँकेचं आहे. आणि साहजिक आहे, त्यामुळे तर ती सध्या नंबर 1 चांगली बँक आहे असं आपण म्हणत असतो. पण आता लक्षात ठेवा, इथे आहे त्याचा 1.1, म्हणजे कमी आहे सगळ्यात. कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो मध्ये कोटक बँक पुन्हा नंबर मारते, इथे तिचं 23.3 आहे. आणि कॅसा रेशो मध्ये, म्हणजे करंट अँड सेव्हिंग अकाउंटचा जो रेशो, त्याच्यामध्ये 52.8% पुन्हा कोटक बँकच नंबर 1 येते. म्हणजे मित्रांनो, बँकिंग पॅरामीटरमध्ये नंबर 1 बँक येते कोटक महिंद्रा बँक, त्याच्यानंतर येतो HDFC, आणि त्याच्यानंतर इतर बँक आहेत. जर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून पण तुम्ही वाचा, व्यवस्थित अभ्यास करता येऊ शकतो याच्यामध्ये. ओके मित्रांनो, तर हे अशा पद्धतीने इन डिटेल पॅरामीटर्स आम्ही तुम्हाला याच्यामध्ये दाखवलेत. आता मित्रांनो, हे सगळं आपण पाहिलं, परंतु आपण हे पण समजून घेणं गरजेचं आहे की त्या स्टॉकच्या प्राइसने कशा पद्धतीने परफॉर्मन्स दाखवलेला आहे, बरोबर. तर आम्ही तो पण डेटा काढला. याच्यामध्ये आम्हाला असं दिसलं की आम्ही काय केलं, मागच्या 5 वर्षामध्ये स्टॉकच्या प्राइसने कसा परतावा दिला. तर मागच्या 5 वर्षाचा अंदाज घेतला तर SBI ने जवळपास 149 लो बनवला होता आणि तिथून 660 हाय बनवला होता.
बरोबर. तर याच्यामध्ये आपण पाहायला गेलं तर पर्सेंटेज रिटर्न जवळपास 105% त्याने दाखवलेत, HDFC ने पाहिलेत 81%, ॲक्सिसने दाखवलेत 94%, ICICने दाखवलेत म्हणजे दिलेत लोकांना रिटर्न जवळपास 218%, आणि कोटक महिंद्रा बँकेने याच्यामध्ये 90% दिलेत. म्हणजे जे काही स्टॉकचा परफॉर्मन्स आहे याचा जर विचार करायला गेलं रॅलीमध्ये तरी ते ICICI बँकेने दिलेलं आहे. मग तुम्हाला असा प्रश्न पडेल की अरे डेटा दिसताना तर HDFC बँकेचा स्ट्रॉंग दिसतोय, मग इथे ICICI बँक कशी काय मागील वर्षामध्ये चांगली रॅलीमध्ये आली आहे? लक्षात ठेवा, ICICIचा जो तुम्हाला डेटा दिसतोय ना हा खूप सारा अपग्रेड झालेला आहे. म्हणजे पूर्वीचं जे काही फंडामेंटल होतं ना त्याच्यामध्ये त्यांनी खूप छान केलेलं आहे. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की मध्ये काही काही स्कॅम न्यूजमध्ये पण न्यूज बातमी येत होती, पण या सगळ्यामध्ये बँक ओव्हरकम झाली. NPA त्यांनी चांगला कमी केलेला आहे, त्याच्यामुळे ऍक्च्युअली त्यांच्या प्राइस मध्ये इतरांच्या कंपेअर करता चांगला तुम्हाला इथे वाढ दिसेल. पण ऍव्हरेजली विचार करायला गेलं तर कोटक महिंद्रा बँक सगळ्या पॅरामीटर्स मध्ये उत्तम आपल्याला परफॉर्म करताना दिसतीये. मित्रांनो, याच्यावरून आपण काय कन्क्लुजन काढू शकतो लक्षात ठेवा, तर हे सगळे की पॅरामीटर्स आम्ही याच्यामध्ये वापरले आणि तुम्हाला डायरेक्ट का दाखवले तर तुम्हाला पण समजेल. तुम्ही काय करायचंय, ह्या पाचही स्टॉकचे चार्ट बघायचे, म्हणजे तुम्हाला पण समजेल की कोणी कसा परफॉर्म दिला. आम्ही तर दाखवायचं काम केलंच आहे, तुम्ही पण चेक करा याच्यामध्ये. अप्रॉक्स जर आपण पाहिला करायला गेलो याच्यामध्ये तर नॉर्मली कोटक महिंद्रा बँकेमध्ये लिक्विडिटी चांगली आहे आणि हा स्टॉक पण ॲक्च्युली चांगला आहे याच्यामध्ये. तर त्यामुळे बऱ्याच पॅरामीटरमध्ये आपल्याला कोटक महिंद्रा बँक चांगला वाटतोय. पण ॲज अनालिसिस सांगते, याचा अर्थ तुम्ही लगेच घ्या वगैरे असं नाही होत. आम्हाला असं वाटतं की याच्यामध्ये टोटल फंडामेंटल आणि बँकिंग पॅरामीटरमध्ये हा सध्या स्टॉक चांगला परफॉर्म करतोय, कदाचित येणाऱ्या काळामध्ये पण तो परफॉर्म करत राहू शकतो. म्हणजे काय, तर ह्या पाच बँकांमध्ये सध्याच्या कंडिशनला कोटक महिंद्रा बँक ही चांगली फंडामेंटली उत्तम बँक याच्यामध्ये दिसतीये. ओके, तर मित्रांनो हे अशा पद्धतीने होतं इटेल डिटेल बँकांचं आम्ही केलेलं कंपॅरिझन. तुम्हालाही अशा पद्धतीने इन डिटेलमध्ये स्टॉकची वगैरे माहिती पाहिजे असेल तर आजच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही एक डिमॅटची लिंक दिलेली आहे, त्याच्यावर जाऊन तुमचं डिमॅट ओपन करा, आमच्याशी कनेक्ट व्हा, जेणेकरून अशी इन डिटेल माहिती कंपन्यांविषयी आम्ही तिथे देण्याचा प्रयत्न करत असून तुम्हाला पण आणखीन डिटेलमध्ये शिकता येतं. आशा करतो आजच्या व्हिडिओमधून आम्ही तुम्हाला जे बँकांचं कंपॅरिझन दाखवलं, कुठली बँक कशा पद्धतीने उत्तमली काम करते हे इथे दाखवायचा प्रयत्न केलाय. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे प्रत्येकाने आवर्जून कमेंट करायची, कारण तुम्ही दिलेली लाईक आणि कमेंटच आम्हाला चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन यायला मोटिवेट करत असते. आणि व्हिडिओ आवडला तर अवश्य लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि त्यांनाही शिकू द्या स्टॉक मार्केटविषयी इन डिटेलमध्ये काय असतं आणि कशा पद्धतीने आम्ही ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन येतोय, कारण आमचं कर्तव्यच आहे, कारण आमचं एक जिद्द आहे, आमचं एक ध्येय अर्थसाक्षरतेतून समृद्धीकडे आपल्या सगळ्यांना आम्हाला घेऊन जायचं आहे, आणि त्याच्यासाठी आमचा एक छोटा प्रयत्न. धन्यवाद.